आणि आपण फटाक्यांशिवाय दिवाळी या विषयाला घेऊन आपण चर्चा करतोय. सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडायला मुंबई मनपाने बंदी घातली असल्याचं मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी सांगितलं. बघूया त्यांनी काय म्हटलं. जे काही आपले खासगी परिसर असतील, उदाहरणार्थ आपले घरचे अंगण, सोसायटीचे अंगण, तिथे फटाके फोडण्याची लोकांना संधी राहील. परंतु सौम्य स्वरूपाचे फटाके, उदाहरणार्थ जे काही फुलझडी आहे किंवा नार आहे, परंतु जे काही सार्वजनिक परिसर असतील, पब्लिक प्रमाइसेस, उदाहरणार्थ मरीन ड्राइव, अनेक बीचेस आहे, जुहू बीच आहे, कार्टर रोड आहे, पब्लिक गार्डन्स, पार्क्स असतील, तिथे अजिबात फटाके फोडता येणार नाही. त्याच्यावर पूर्ण बॅन राहील. आणि आता मी जाणार आहे बरीक आवाज फाउंडेशनच्या सहसमन्वयक सुमेरा अब्दुल अली. सुमेरा जी, इससे पहले भी बहुत बार आपने ये बात बताई है मीडिया के माध्यम से कि जो फटाकों से आवाज होती है उससे लोगों पे बड़ा बुरा असर होता है, जैसे कि सुनाई न देना किसी भी आवाज से, मुझे एक लिमिट के बाद में अगर आवाज बढ़ती है तो ये समस्याएं निर्माण होती है. पर इस बार जो सिचुएशन है कोरोना की पैंडेमिक सिचुएशन, तो ये एक ऐसी सिचुएशन है जिसमें लोगों को वापस एक बार समझाया जाए कि यानी जो पोल्यूशन होगा फटाकों से, उसी के साथ जो साउंड का भी पोल्यूशन होगा उससे भी खतरा है. हम लोग तो सालों से कह रहे हैं और इतने सालों से लोगों को कि सोसाइटी में वो फटाके नहीं बजाएं, क्योंकि जो सोसाइटी में होता है बहुत ही नजदीक होता है. फटाकों कभी कभी खिड़कियों के अंदर, घर के अंदर घुस जाते हैं और आवाज बहुत ज्यादा होता है. खास करके जो फटाके ऊपर जाके फूटते हैं वो कोई ऊपर के मालों के अंदर भी जाते हैं या बहुत नजदीक होते हैं. तो ये तो एक उल्टा ही हो गया कि अभी इस बार कह रहे हैं कि पब्लिक प्लेस में मत करो, सोसाइटी में करो. और ये सोसाइटी जो मुंबई शहर का है माहौल, उसमें से है कि सोसाइटीज के आसपास में हॉस्पिटल्स भी हैं, स्कूल्स भी हैं, दूसरे चीजें भी हैं. और बीएमसी कह रही है, वो ठीक बात कह रही है कि खाली फुलझड़ी काम में लो, अनार काम में लो, ये बोलने के लिए बहुत ही अच्छी बात है. बट फूलझड़ी और अनार को कैसे लोगों को रोकेंगे कि खाली फूलझड़ी और अनार काम में लेंगे, क्योंकि अगर जब हमने लास्ट वीक में फटाकों को खरीदी की और उसकी केमिकल टेस्टिंग की, तो हमको ये मालूम पड़ा कि बाजार में तो सब कुछ मिल रहा है, जो कि गए साल मिल रहा था वही इस बार मिल रहा है. उनके नाम ही ऐसे है, शॉर्ट्स, ऐसे स्पार्कलर्स जो भी है उनके भी क्रैकलिंग स्पार्कलर्स, ऐसे कुछ नाम है. और दुकानदार को बिल्कुल भी पता नहीं कि कौन से क्रैकर्स ग्रीन क्रैकर्स हैं. जब मैंने ग्रीन क्रैकर्स मांगे तो मुझे ग्रीन कलर के क्रैकर्स उन्होंने दिया. तो लोगों को ये कहना कि आपको बुक करेंगे अंडर एपिडेमिक्स एक्ट अगर आप गलत क्रैकर काम में लोगे, जब तक कि पुलिस को बुलाएंगे लोग उनके घर में, सोसाइटी में, वो कब के खत्म हो जाते हैं, तो पुलिस किसको पकड़ेंगे? और ये हर साल का प्रॉब्लम रहता है. तो मुझे तो नहीं लगता है कि ये जो बैन केमिकल्स है, जो बैन केमिकल्स है जिससे खतरा है, वो फटाकों में पाए जा रहे हैं, उस बारे में जो बेच रहे हैं उन्हीं को मालूम नहीं है, उनको खुद को मालूम नहीं है. और जो हमने टेस्ट किया वो अभी कह रहे थे कि बेरियम सुप्रीम कोर्ट ने बैन किया था, बट बेरियम तो हर कलर, जो ग्रीन कलर का पटाखा है उसमें भी बेरियम है, हर एक पटाखे में जो मार्केट में मिल रहा है उसमें बेरियम है. अभी आप लोगों को ये कहने वाले हो कि वो पटाखों लेके आप खुद टेस्ट करवाओ काम में लेने के पहले, ये बात नहीं हो सकती. तो मुझे तो ये लगता है कि नॉट ओनली फ्रॉम ये पॉइंट ऑफ व्यू कि ध्वनि प्रदूषण बहुत ज्यादा बढ़ने वाला है, बट एयर पोल्यूशन, और एयर पोल्यूशन के खास करके क्या इंग्रेडिएंट्स हैं, ये टॉक्सिक हैं, ये बैंड है. अगर आप ये लोगों को कह रहे कि ये आप घर के अंदर लाके करो, मुझे तो लगता है कि जैसे कि गणपति इतनी अच्छी तरह से मनाई गई, ईद मिलाद कोई लाउडस्पीकर नहीं था, अगर गवर्नमेंट चाहे तो ये कर सकते हैं कि जो अपने खुद के लोग हैं, उनके खुद के जो कॉन्स्टिट्यूएंट्स हैं, उनके खुद के सपोर्टर्स हैं, उनको कहे कि हम आप लोग सब बिल्कुल फटाके काम में नहीं लेंगे और कोई फटाका बिकेगा नहीं, तो ही ये हो सकता है. एनीवे, जो कुछ है आवास फाउंडेशन चेक करेगी बोथ एयर पोल्यूशन एंड नॉइस पोल्यूशन दिवाली के दिन. जी बिल्कुल, आप इस पर नजर रखे हुए हैं. मैं आपने जो एक मुद्दा उपस्थित किया है केमिकल्स का, बैन केमिकल्स का, दादा तुम्ही तर थोड्या वेळपूर्वी म्हणालात की खरं तर कमीत कमी घातक रसायने जी आहेत ती वापरून फटाके बनवण्याचा प्रयत्न झालेला आहे. इथं तर आपल्या विक्रेत्यांनाच माहिती नाही आहे की कुठले घातक आहेत किंवा ग्रीन क्रॅकर्स कुठले आहेत याबद्दलची त्यांनाच माहिती नाही आहे.
म्हणजे एक प्रकारे ठीक आहे, मी रोजगाराचा मुद्दा मान्य केला की प्रत्येकाला रोजगार मिळालाच पाहिजे, पण अहो जीवाशी पण खेळतोय आपण. दादा देवकर. हा बोला. मला या बाबतीत असं म्हणायचं आहे की आमचा असंघटित व्यवसाय होता, गेल्या 2-3 वर्षापासून आम्ही प्रयत्न केला, पुणे संघटित केलं, महाराष्ट्र संघटित केलं आणि नॅशनल विक्रेत्यांचा संघ निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय की जेणेकरून बऱ्याच वेळा ह्या हे जे व्यापारी आहेत, हा व्यापारी वर्ग जो आहे याच्यामध्ये हा तात्पुरता व्यवसाय करतो, त्याच्या शेवटपर्यंत तो जाण्याचा प्रयत्न करत नाही. अर्थात हे जे बेरियम नायट्रेटचा जो केमिकलचा जो विषय सांगितला त्यात ते प्रमाण कमी 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 करत ते संशोधन होत 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 ते कमी होणार आहे 1-2-3 वर्ष. पण दादा आहे ना थोड्याफार प्रमाणात का आहेच ना पुन्हा फटाक्यांमध्ये. नाही मी म्हणजे प्रदूषण मग दुसऱ्या गोष्टीत नाही का, प्रदूषण फक्त फटाक्यात निर्माण करतात काय, पण मग पुन्हा पुन्हा जर ते प्रदूषण होत असेल म्हणजे फटाक्यामुळे ते केलं जाते त्याला भरीस फटाक्यामुळे प्रदूषण होतं हा जो विषय येतो. आता मॅडमनी कसा मुद्दा घेतला की सकाळी आता हा जो थंडीत दिवाळीचा सीझन असतो यावेळेस सर्वांनाच आनंद घ्यायचा असतो. अहो गेली 5-6 महिने ही जी लहान मुले ती त्यांनी काही आनंदच घेतलेला आहे, घरात 4 भिंतीत बसून आहेत ती, शाळा चालू नाही काही नाही, अशा वेळेस त्यांना जर थोडासा आनंद घेता आला म्हणजे फटाका हा केवळ प्रदूषणच निर्माण करतो हा जो विषय तुम्ही जसं घेत आहे तसा फटाका हा आनंद निर्माण करणारा प्रकार आहे, आनंद वाढवणारा प्रकार आहे. लहान मुलाला आनंद व्यक्त करण्याची इतरही माध्यम असू शकतात. नाही आतापर्यंत ही जी आलेली ट्रॅडिशन्स आहे, ही जी ट्रॅडिशन आहे ही पूर्वीपासून चालत आलेली आहे, ती तुम्ही एकदम प्रथा तुम्ही आता दरवर्षी बरेचसे लोक त्याच्या बाबतीत प्रयत्न करतात. पण दादा म्हणजे आम्ही संघटित व्हायचं कारण काय त्याचं. हा मग आम्ही तर समजून सांगतो, आमच्या इथे दुकानात आम्ही एंट्री द्यायची नाही कुणाला, ठराविक प्रकारचे फटाके विचारायचे, जास्त प्रमाणात एखाद्या माणसाला फटाके द्यायचे नाहीत, हे प्रत्येकाने आपापलं ठरवायचे. बरं दादा तुम्ही संघटनेचा मुद्दा मांडलात, मला सांगा जर जे बॅन केमिकल्स आहेत त्याला घेऊन जर अजूनही काही फटाक्यांची निर्मिती केली जाते ते एक संघटना म्हणून आपण फटाके निर्मिती करणाऱ्या कारखानदारांशी का बोलत नाही, त्यांच्यावरती दबाव का आणत नाहीत. आम्ही त्यांची सुद्धा संघटना आहे, त्यांना सुद्धा एकत्र करून आम्ही ह्या गोष्टी सांगतोच की ज्या गोष्टी तुम्हाला म्हणजे आता आम्हाला NGT यांनी सांगितलं की बाबा तुम्हाला परवानगी आहे फटाके उडवायला, आमचं काही हरकत नाही, त्यांनी प्रदूषणात भाग घेत नाही, म्हणजे NGTचा आजचा अहवाल आहे तसा, ग्रीन ट्रायब्युनल का काय त्याला नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलचा, त्यांनी आज स्पष्टपणे त्यांनी त्याच्यात अहवालात त्यांनी दिले की फटाके फोडायला काही हरकत म्हणजे फटाक्यामुळे आता प्रदूषण एवढं होणार नाही. आणि फक्त दिल्लीमध्ये प्रामुख्यानं दिल्लीमध्ये हा धुक्याचा त्रास जास्त आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी तिथं मात्र परवानगी दिलेली नाही, बाकीच्या इतर स्टेटमध्ये त्यांनी दिलेली आहे. आता ज्या स्टेटमध्ये परवानगी दिलेली नाही तिथे त्या ठिकाणी असणारे जे प्रमुख किंवा सरकार असेल किंवा इतर कोण व्यक्ती असतील तर त्यांनी ठरवलंय की आपण याचा त्रास लोकांना होईल. आता डॉक्टरांचं जरी तुम्ही उदाहरण पाहिलं तरी या थंडीच्या दिवसात तुम्ही बाहेर पडू नका, ऊन आल्यानंतर बाहेर पडा की जे आजारी आहेत त्यांनी सुद्धा आपापली थोडीफार काळजी घेतली पाहिजे, म्हणजे तरच हे होणार आहे, म्हणजे टाळी एका हाताने वाजणार नाही. म्हणजे आम्ही तर कुठल्याही प्रकारे सरकारला किंवा त्या सार्वजनिक हिताला बाधा, कारण आम्ही स्वतः समाजाचे घटक आहोत, आपला मुद्दा लक्षात आला. दादा मी पुन्हा एकदा येतो आपल्याकडे आणि मला सुमेरा अब्दुल अली यांच्याकडे पण जायचंय, डॉक्टर पल्लवी पण आपल्यासोबत आहेत, पण वेळ झाली का ब्रेकची, ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर ही चर्चा आपण अशी सुरू ठेवू. हा फक्त न्यूज 18 लोकमत.